नमस्कार बालमित्रांनो, मी कीर्ती टीचर। शिक्षण प्रवाह या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरी ऑनलाइन अभ्यासक्रमामध्ये विषय गणित। आजचा घटक आहे चला हाताळूया भौमितिक आकार। चला तर मग शिकूया। चला हाताळूया भौमितिक आकार, इयत्ता दुसरी, विषय गणित। मुलांनो, आज आपण वेगवेगळे भौमितिक आकार प्रत्यक्ष हाताळणार आहोत आणि त्यांची ओळख तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने होईल। चला पाहूया कोणकोणत्या आकारांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे। पहा, पहिला आकार इथे आहे। काय आहे आकाराचं नाव? इष्टिका चिती। हो की नाही? इष्टिका म्हणजे वीट। सगळ्यांनी वीट पाहिले की नाही? जिथे बांधकाम चालू असतं, घर बांधत असतात किंवा एखादी इमारत बांधत असतात, तिथे विटांचा वापर केला जातो। ही आहे वीट। हिचा जो आकार आहे त्या आकाराला इष्टिका चिती आकार असं म्हणतात। विटेचा आकार आपल्याला दिसतोय, पण आपण अधिक चांगल्या पद्धतीने पाहूया। या इष्टिका चिती आकाराच्या अजूनही काही वस्तू आहेत, उदाहरणार्थ माचिसचे बॉक्स। याचा आकार सुद्धा इष्टिका चिती आकारासारखाच आहे। पहा, इष्टिका चितीचा समोरून आकार कसा दिसतो? पूर्ण फिरवून बघितली तर तिचा आकार कसा दिसतो? की नाही? पुढचा आकार पाहूया, कोण। काय आहे या आकाराचं नाव? कोण। कोण हा आकार अशा पद्धतीचा दिसतो। आपण कोण आकाराच्या अनेक वस्तू आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरत असतो, जसे की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वापरली जाणारी ही टोपी किंवा आईस्क्रीमचा कोण। यांचे आकार कसे असतात? तर या कोणासारखेच असतात। हा आकार वळवून कसा दिसतो पाहूया बरं। पहा, कोण हा आकार खालून कसा दिसतो, फिरवल्यानंतर कसा दिसतो, वरून पाहिल्यास कसा दिसतो। हो की नाही? हा कोणता आकार आहे? कोण। पुढचा आकार पाहूया, दंडगोल। या आकाराचं नाव आहे दंडगोल। आहे की नाही? आपण मागच्या तासाला सुद्धा हा आकार पाहिला होता। दंडगोल या आकारासारख्या वस्तू आपण रोजच्या आयुष्यात वापरत असतो। हा आहे थर्मास। दिसतो की नाही दंडगोलाच्या आकारासारखा? दंडगोल आकार कसा नक्की दिसतो ते पाहूया पुढे। पहा, समोरून पाहिल्यास दंडगोल अशा प्रकारे दिसतो, फिरवून पाहिल्यावर पाहूया कसा दिसतो। अशा प्रकारे हा दंडगोल आकार आपल्याला दिसतो। पुढचा आकार आहे गोल। सर्वांना माहिती आहे गोल हा आकार कशा पद्धतीने दिसतो ते, हो की नाही? गोल या आकाराच्या अनेक वस्तू आपण वापरतच असतो, जसे की चेंडू, फुटबॉल, आपण खेळतो त्या छोट्या छोट्या गोट्या, या सगळ्यांचे आकार कसे असतात? तर गोलाकार असतात। आणि गोल हा सगळ्या बाजूंनी सारखाच दिसतो। गोल हा आकार सगळ्या बाजूंनी सारखाच दिसतो। आता हेच आकार आपण प्रत्यक्ष हाताळूया। चला तर पाहूया या आकारांची प्रत्यक्ष ओळख। चला तर आता आपण प्रत्यक्ष वस्तू पाहूया। हे काय दिसत आहे तुम्हाला? हे आहे मोबाईलचा एक बॉक्स, हो की नाही? याचा आकार कोणता आहे?
याचा आकार आहे इष्टिका चिती। आपण पाहिलं की नाही मगाशी इष्टिका चिती। चला तर मग आता आपण पाहूया इष्टिका चितीला किती पृष्ठभाग आहेत। पहा हा पहिला पृष्ठभाग, दोन, तीन, चार, पाच व सहा। या इष्टिका चिती आकाराला किती पृष्ठभाग आहेत? सहा। आणि याचा पृष्ठभाग कसा आहे? तर सपाट आहे। पुढे आपण पाहूया इष्टिका चितीच्या कडा। एक, दोन, तीन, चार, या चार कडा। पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा। या इष्टिका चिती आकाराला एकूण बारा कडा आहेत। आता पाहूया इष्टिका चितीचे कोपरे। एक, दोन, तीन, चार, त्याचप्रमाणे मागे एक, दोन, तीन, चार, चार आणि चार मिळून एकूण किती कोपरे आहेत इष्टिका चितीला? तर एकूण आठ कोपरे आहेत। अशा पद्धतीने आपण इष्टिका चिती त्याचे पृष्ठभाग, कोपरे आणि कडा किती आहेत ते आता पाहिले। हा आकार पहा, हा आकार आहे शंकू। ही टोपी जी आपण वाढदिवसाला वापरतो ती शंकू या आकाराची आहे। या आकारामध्ये आपल्याला एक कोपरा दिसत आहे आणि एक कड दिसत आहे। या शंकूचा जो तळ आहे तो कसा आहे? तर सपाट आहे आणि वर्तुळाकार आहे। शंकूला एक तिरका असा पृष्ठभाग सुद्धा आहे आणि तो वळणारा पृष्ठभाग म्हणजेच वक्र पृष्ठभाग। पहा असा वळत जातो की नाही? हा वळणारा पृष्ठभाग म्हणजेच वक्र पृष्ठभाग आहे। म्हणजेच शंकूला एक कोपरा, एक वर्तुळाकार कड आहे, तसेच सपाट असा तळ आहे आणि वळणारा वक्र पृष्ठभाग आहे। पुढचा आकार पाहूया। हा आकार आहे दंडगोल। या आकारामध्ये वर आणि खाली म्हणजेच खालच्या बाजूला वाटोळा असा तळ आहे, हो की नाही? वाटोळा तळ असलेल्या डब्यासारख्या आकाराला आपण दंडगोल असे म्हणतो। या दंडगोलाला दोन कडा आहेत पण एकही कोपरा नाही, हो की नाही? दंडगोलाच्या वरचा पृष्ठभाग सपाट आणि वर्तुळाकार आहे, खालचा सुद्धा पृष्ठभाग सपाट आणि वर्तुळाकार आहे, पण मधला जो पृष्ठभाग आहे तो वळलेला आहे, हो की नाही? यालाच आपण वक्र पृष्ठभाग असं म्हणतो। हा जो मधला पृष्ठभाग आहे तो वळलेला आहे, यालाच आपण काय म्हणतो? वक्र पृष्ठभाग असं म्हणतो। मग सांगा दंडगोलाला कडा किती आहेत? दोन, कोपरा एकही नाही, पृष्ठभाग वरचा व खालचा असा सपाट आहे आणि मधला वक्र पृष्ठभाग आहे। पहा बरं हा आकार कोणता आहे? हा आहे चेंडू। या आकाराला आपण काय म्हणतो? गोल। हा आकार आहे गोल। चेंडूसारख्या आकाराला गोल असे म्हणतात। या गोलाला एकही कड नाही आणि कोपराही नाही। गोलाचा पृष्ठभाग तर कुठेच सपाट सुद्धा नाही, तो सतत वळत जातो, तो सतत वळत जातो, म्हणून गोलाला फक्त वक्र पृष्ठभाग आहे, ना कोपरा ना कडा। गोलाला फक्त वक्र पृष्ठभाग आहे। चला तर एक छोटासा प्रयोग करून बघूया। तुम्हाला सर्वांना घसरगुंडी माहिती आहे, हो की नाही? ही एक
छोटीशी घसरगुंडीच इथे तयार केली आहे। आता आपण पाहूया घसरगुंडीवर आपण सपाट पृष्ठभाग म्हणजे इष्टिका चिती आकाराची वस्तू जर ठेवली तर काय होतं पाहूया बरं। पुन्हा पहा इष्टिका चिती आकाराची वस्तू ही घसरते कारण तिचा पृष्ठभाग कसा आहे सपाट। घसरगुंडीवर सपाट पृष्ठभाग असणारी वस्तू जर आपण ठेवली तर ती वस्तू काय होते घसरते। आणि जर वक्र पृष्ठभाग असणारी वस्तू जर ठेवली तर ती वस्तू काय होते पहा काय होतंय। आपण आता इथे दंडगोल ठेवलेला आहे वक्र पृष्ठभाग असणारी वस्तू ठेवली आहे तर ती वस्तू घरंगळते। ती वस्तू काय होते घरंगळते। बॉल सुद्धा जर आपण ठेवला तर बॉल सुद्धा काय होणार आहे घरंगळणार आहे।